नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी जाणार आहे भावी लिमगाव येथे। भावी लिमगाव येथील श्री रेणुका देवीचं मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात भावी लिमगाव येतं। येथून 9 किलोमीटर अंतरावर भावी लिमगाव आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे भातकुडगाव फाटा। भातकुडगाव फाटा हा शेवगावपासून 11 किलोमीटर अंतरावर आहे। नेवासा शेवगाव रोडवर हा भातकुडगाव फाटा येतो आणि इथून 9 किलोमीटर अंतरावर भावी लिमगाव आहे। तर चला तर आता आपण देवीच्या दर्शनाला जाऊयात। तळापर्यंत पायरी आहे म्हणजे पायरीने जाऊन या चॅनलला सबस्क्राइब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा। श्री रेणुका मातेचे मुख्य स्थान हे नांदेड जिल्ह्यातील माहूरगड असले तरी दैत्यांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये श्री रेणुका देवी प्रकट झाल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात। त्यामुळे अनेक ठिकाणी जागृत देवस्थान देखील आहेत। असेच एक जागृत देवस्थान शेवगाव तालुक्यातील भावी लिमगाव येथे आहे। दरवर्षी नवरात्रात 9 दिवस येथे भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात। तसेच दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरत असते। यावेळी हजारो भाविक श्री रेणुका मातेच्या दर्शनाला भावी लिमगाव येथे येत असतात। हे मंदिर उत्तरमुखी असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आणि येथील बारव बांधले होते। या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून। नमस्कार। नमस्कार। ही मूर्ती जी आहे ना, हा स्वयंभू, हा हिचा जीर्णोद्धार 1826 मध्ये आईला वैभवकर्णी केली। शिवकालीनी जुन्या लोकांनी जी भोडतोड केली होती तिची डॉक्टर आईला वैभवकर्णी तिची जीर्णोद्धार केलेला आहे। हा 1826 मध्ये असं आहे। हा तिची शेजारी बार त्याच्या पूजेसाठी जर तुमचं होण्यासारखं काम होण्यासारखं असलं तर पलीकडे सुपारी वाढणार म्हणजे उजवी आपली उजवी वाढणार असं तुम्ही तुमचा जी उजी बाजू आहे ना ती सुपारी पाडणार आणि काम न होण्यासारखं असलं तर डाव्या बाजूची सुपारी ही सुपारी पाडणार। डाव्या साईडची ही सुपारी असं ती पाडणार किंवा झालेलं काम पण तुम्ही तरी उचलायची तर दोन्ही सुपारी स्थिर राहणार, दोन्ही सुपारी पाडणार नाही। लावली तरी काम होत नाही, आपली मन इच्छा पूर्ण होत नाही। जर समजा मनाच्या विरुद्ध जर झाली जर पडली तर हे आपलं जे काम आहे ते होत नाही। ही जर लावली इकडं हे जर लावली मनोकामना पूर्ण होते असं आहे। ती जर पडली तर पडली तर हा बरोबर हा कौल असतो समजा देवीचा। हा देवीचा कौल आहे। आपल्या मनात इच्छा बोलायची बोलायची भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी भक्तांच्या नवसाला पावणारी सुपारीच्या माध्यमातून कौल देऊन भक्तांना मार्गदर्शन करणारी भावी लिमगाव निवासिनी श्री रेणुका माता की जय।
या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री रेणुका माता की जय लिहायला विसरू नका। या बाजूला बारवा आहे देवीचं। पूजेसाठी देवीला पाणी म्हणून पहिला उपयोग त्याचा, आणि दुसरा उपयोग म्हणजे जे युद्धासाठी जे पब्लिक इथं थांबत त्या पब्लिकला पाण्यासाठी, कारण त्या टायमाला दोर बीर काही नव्हते ना, त्याची शेवटपर्यंत पायरी आहे त्याला, खाली तळापर्यंत पायरी आहे, म्हणजे पायरीने जाऊन तळापर्यंत शेवट जरी झिरो पाणी झालं तिथून किंवा भांड भरून काढता येईल पाणी कमी, पिण्यासाठी पाण्याच्या पिण्यासाठी वापर केला जात होता याचा, सैनिकांना पाणी पिण्यासाठी वापर केला, त्यासाठी याची व्यवस्था केली अहिल्याबाई होळकरांनी। आणि हे दोन्ही बी तोंड आहेत, याला ज्या जसा इकडं नाही ना तसं त्या बाजून सुद्धा आहे, नवस बोललेले असतील काही झालेले असतील काही होणारे असतील काही मुलांसाठी वेगळे काही काम असतील काय त्याच्यासाठी हे राड असते या जागेवर काय काय असत म्हणजे काय आपलं नवरी सारखं मळवट भरायचा, पायाला मळवट लावायचा, कपाळाला मळवट लावायचा, हळदी कुंकू लावून राण विसतो विसतो असतो कोळशेत समजा असे आणि त्याच्यातून चालत चालायचं, आणि किती चालायचं एवढं अंतर का सात पावलं जायचं आणि यायचं सात पावलं, बरोबर वीस तवातून चालायचं आणि नवस फेडायचा समजा नवस केलेला, बरोबर देवीच्या कृपेने नवस पूर्ण होतो, बरोबर। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही इतर व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत, ते व्हिडिओही आपण पाहू शकता। आपण जर या भागात कधी आलात तर भाविलिमगाव येथील श्री रेणुका माता मंदिराला अवश्य भेट द्या। श्री रेणुका माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भाविनिमगाव पासून 17 किलोमीटर अंतरावर वरखेड हे गाव आहे। वरखेड येथे श्री महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे।